शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याचे शिलेदार आता राज्यभरातून दिसू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कर्ज माफ करून आणि दमणगंगा पिंजाळच्या पाण्याचा प्रश्न पेटवून उभ्या महाराष्ट्राला आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. माननीय विवेक पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मधील जिल्हा चिटणीस मोहन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी शेका पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. या संदर्भात ऐकूया जिल्हा चिटणीस मोहन गुंड यांची प्रतिक्रिया. शेतकरी कामगार पक्षाच्या अंबेजोगाईच्या बैठकीमध्ये युवकांनी काही प्रवेश केलेला आहे तर आदरणीय आमचे नेते पाटील साहेब येऊन गेले आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधलं आणि केस तालुका अंबेजोगाई मधलं पूर्ण राजकीय वातावरण बदलून गेलं. बाईंच्या मोर्चाने पूर्ण इकडं असं एकदम युवक प्रेरित झाले आणि शेका पक्षाची दमदार वाटचाल चालू आहे इकडं. आणि शिक्षक पतपिढीमध्ये शिक्षकांच्या पतपिढीमध्ये 15 पैकी 6 जागेवर विवेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विजय मिळवलेला आहे आणि चांगल्या प्रकारे इकडे वाटचाल चालू आहे. युवकांचा हा शेकापकडे ओढता ओढा आहे. काँग्रेस आहे विजय पवारले कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने शेकापकडे लोक प्रेरित होत आहेत आणि लोक प्रवेश करतायत. ते मनसे आणि इतर काही नवतरुण आहेत जे की कुठल्याही पक्षामध्ये नव्हते. काही मनसे काही शिवसेना असे सगळ्या पक्षातले जे तरुण आहेत ज्यांना की त्यांनी पक्षाची पूर्ण त्यांच्या पक्षाची त्यांनी ध्येय धोरणं बघितले त्यांनी त्या पक्षाच्या विचारला नाकारून त्यांनी शेका पक्षामध्ये आपला प्रवेश केला. विवेक पाटील जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पक्षवाढीसाठी आम्ही वेगवेगळे तालुकान्याय शिबिर तालुकान्याय बैठका आणि आता विवेक पाटील पुढच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत तर असं युवकांचं एक दिवसीय शिबिर आयोजन करणार आहेत. मोर्चा आंदोलन तर आम्ही स्थानिक पातळीवरही आणि जिल्हा पातळीवरही चालूच आहेत. पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाकडे राज्यभरातून युवकांचा वाढता ओघ ही निश्चितच पक्षासाठी अत्यंत उत्साहवर्धक बाब म्हणावी लागेल.